नमस्कार मित्रांनो, कला दालन चॅनेलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण राखी कशी बनवायची याचा दुसरा भाग पाहणार आहोत। आज आपण राखी तयार करण्यासाठी कान स्वच्छ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बड्सचा वापर करणार आहोत। त्याच्या सहाय्याने एक सुंदर राखी आपण आज तयार करणार आहोत। सुरुवातीला नारंगी रंगाचा पोस्टर कलर घेऊन तो रंग आपण बड्सच्या कापसाला लावणार आहोत। साधारणपणे आपल्याला याकरता 5 बड्स वापराव्या लागतील। ऑरेंज कलर लावून झाल्यानंतर त्या बड्स वाळायला ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपण हिरव्या रंग बड्सला देणार आहोत। नारंगी रंगाप्रमाणेच हिरव्या रंगाच्या देखील 5 बड्स आपण रंगवणार आहोत। ह्या बड्स रंगवून झाल्यानंतर आणि वाळल्यानंतर आपण कात्रीच्या सहाय्याने किंवा एखाद्या वायर कटरच्या सहाय्याने त्या बड्स टोकापासून कट करणार आहोत। आपल्याला टोकापासून कट केलेल्या ह्या बड्सचा वापर राखीसाठी करायचा आहे। यानंतर आपल्याला या बड्स चिटकवण्यासाठी पुठ्ठ्याचा एक गोल कापावा लागणार आहे। साधारणपणे 4 सेंटीमीटर डायमीटर किंवा 2 सेंटीमीटर रेडियस असलेला एक गोल कापून त्यावर आपण फेविकॉलच्या सहाय्याने नारंगी रंगाच्या बड्स सुरुवातीला चिटकवणार आहोत। एकूण 10 बड्स आपण ह्या ठिकाणी नारंगी रंगाच्या चिटकवणार आहोत। यानंतर आपण पांढऱ्या रंगाच्या बड्स चिटकवणार आहोत। नारंगी रंगाच्या दोन्ही बाजूने पांढऱ्या रंगाच्या प्रत्येकी 3 बड्स आपण चिटकवणार आहोत। आता हिरव्या रंगाच्या बड्स आपण पांढऱ्या रंगाच्या दोन्ही बाजूनी चिटकवणार आहोत। उरलेल्या जागेत एकूण बरोबर 10 हिरव्या रंगाच्या बड्स चिटकवता येतील इतकी जागा त्या ठिकाणी शिल्लक आहे। हिरव्या बड्स चिटकवून झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला
पुठ्ठ्याचा एक गोल चिटकवायचा आहे। त्याकरिता अंदाजे आपण एक गोल कापून घ्यावा। या ठिकाणी मी पोस्टर कलरच्या बाटलीच्या झाकणाच्या आकाराचा गोल कापलेला आहे। हा गोल आपण बरोबर त्या बर्ड्सवरती चिटकवून त्यानंतर त्यावरती आपण वेगळ्या पद्धतीने नक्षीकाम करणार आहोत। या ठिकाणी मध्यभागी निळ्या रंगाची एक टिकली लावलेली आहे, तिच्याकडेने सोनेरी मणी असलेली एका माळेची गुंफण करणार आहोत। त्यानंतर तिच्या बाजूने पुन्हा दुसऱ्या प्रकारच्या माळेची गुंफण करणार आहोत। अशा पद्धतीने आपण राखीच्या वरचा भाग सजवणार आहोत। इथे आपल्याला राखीच्या वरच्या भागात भरपूर फेविकॉल लावलेला जरी दिसत असला तरी देखील वाळल्यानंतर हा फेविकॉल दिसत नाही, मात्र आपण ज्या सजावटीच्या वस्तू त्या ठिकाणी चिटकवतो आहोत त्या पक्क्या चिटकून बसतात, म्हणून फेविकॉल थोडा जास्त असला तरीही हरकत नाही। आता निळ्या रंगाच्या मण्यांची माळ आपण सोनेरी रंगाच्या माळेच्या शेजारी लावतो आहोत। अशा प्रकारे आपला राखीचा वरचा भाग सजवून तयार झालेला आहे। आता राखीला आपण खालच्या बाजूने एक सॅटिनची रिबीन लावणार आहोत। त्याकरिता बरोबर पांढऱ्या रंगाच्या बर्ड्सच्या रेषेमध्ये आपण सॅटिनची रिबीन चिटकवणार आहोत आणि ती अधिक पक्की व्हावी ह्याकरता त्याच्या वरच्या बाजूने एक पांढऱ्या कागदाची चिठ्ठी चिटकवणार आहोत। या राखीच्या प्रेझेंटेशनसाठी आपण एक पुठ्ठा घेऊन तो पुठ्ठा आयताकृती आकारात कापून घेणार आहोत। त्या पुठ्ठ्यावर ही राखी स्टेपलरच्या सहाय्याने फिट करणार आहोत, जेणेकरून दुकानातून आणल्यासारखी ही राखी आपल्याला नवीन आणि सुंदर दिसेल। हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। चला तर आता रजा घेतो, पुन्हा भेटूया कलादालनवरील एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।